नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत। आणि सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे देशभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 9 लाखांवर जाऊन पोहोचलेली आहे। देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 9,06,752 इतकी झालेली आहे। तर गेल्या 24 तासात 28,498 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे। तर कोरोनामुळे काल दिवसभरामध्ये 553 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। दरम्यान कोरोनातून बरे होण्याचा दर जो आहे तो आता 63.2% येऊन पोहोचलेला आहे। मात्र देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं आता तब्बल 9 लाखांचा टप्पा ओलांडलेला आहे। तर आपण पाहतोय ही देशातली आकडेवारी आहे। दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसते। तर एकूण आपण रुग्णसंख्या देशभरातली पाहिली तर ती आता 9 लाखांच्या वर गेलेली आहे। देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या झाली आहे 9,06,752। आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं थेट माहिती घेणार आहोत। प्रशांत, आपण पाहतोय देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसते आणि आता हा टप्पा 9 लाखांच्या वर गेलेला आहे। बरोबर, देशामध्ये कोरोना जी सकारात्मक प्रकरण आहे कोरोना व्हायरसची, ती 9,06,752 झाली, म्हणजे 9 लाखाचा टप्पा देशात पार झालेला आहे। आणि आतापर्यंत 55,71,460 रुग्ण बरे झालेले आहे। तर 23,727 रुग्ण जे आहेत ते त्यांचा मृत्यू झालेला आहे। गेल्या 24 तासामध्ये आतापर्यंत बघितलं तर 28,498, गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं दररोज 28,000 जास्त आकडेवारी पाहायला मिळते, ज्या ठिकाणी सोमवारी तीच आकडेवारी पाहायला मिळाली, रविवारी देखील त्याच आधारची आकडेवारी पाहायला मिळाली, आज मंगळवार आज देखील याच प्रकारची आकडेवारी आहे। त्याचमुळे कुठेतरी आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने त्यांची महत्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे। सायंकाळी 4 वाजता या पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये काय ही आकडेवारी वाढत आहे याची कारण मीमांसा करण्याची शक्यता आहे। अगदी बरोबर प्रशांत, त्यामुळे या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असणार आहे। मात्र खरं तर ही खूप धक्कादायक आकडेवारी आहे, कारण आतापर्यंत देशभरामधली एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या पाहिली तर ती 9 लाखांच्या वर गेलेली आहे। धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर बातमी आहे नागपुरातली, कारण नागपूरमध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे। काल दिवसभरामध्ये 74 रुग्ण आढळलेत। तर नागपूरमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या 2,000वर गेली आहे। त्याचबरोबर नागपूर कारागृहात सुद्धा 300 रुग्ण कोरोनाबाधित झालेले आहेत। तर नागपुरात आजवर 37 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्यासोबत आहेत। प्रशांत, सध्या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? मनाली, नागपुरात कोरोनाचा कहर सुरू असूनच काल नागपुरात आणखी 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 13 दिवसात 800 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत। तर एका रुग्णाचा हिवरी बाजार क्वारंटाईन सेंटरमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला असून आता मृतांची संख्या ही 37 झाली आहे। त्याचप्रमाणे नागपूर मध्यवर्ती कारागृह नवीन हॉटस्पॉट तयार झाला असून कारागृहातील आतापर्यंत 300 जवळपास रुग्णांची संख्या झाली आहे। प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना राबविण्यात येत असून मात्र शहरात नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही। गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे हे सिद्ध झाले आहे। याच पुढेही अशीच परिस्थिती राहिली तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा सुद्धा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे। मनपा आणि पोलीस प्रशासन वाफ ठेवत आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे आणि गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येणार आहे असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय नागपूरमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे। काल दिवसभरामध्ये एकूण 74 रुग्ण आढळलेले आहेत। तर 300 कारागृहातील कैदी जे आहेत ते सुद्धा कोरोनाबाधित झालेले आहेत। आणि यानंतर वळूयात पुण्याकडे। पुण्यामधली बातमी आहे ती म्हणजे पुण्यामध्ये आजपासून लॉकडाऊन पुन्हा सुरू झालेला आहे। त्यामुळे गेल्या 10 दिवसांमध्ये जे जनजीवन जे आहे ते सुरळीत झालेलं होतं। अनलॉक बिगिन अगेनच्या टप्प्यात पुणे असताना सगळं जनजीवन जे आहे ते सुरळीत असताना आता पुन्हा एकदा ठप्प झालेले आहेत 10 दिवसांसाठी। विविध भागांमध्ये बांबू लावण्यात आलेले आहेत, बॅरिगेट्स टाकण्यात आलेले आहेत, पत्रे लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून अनावश्यक कारणासाठी जी लोकं रस्त्यावर फिरत आहेत ते बाहेर येणार नाहीत, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाईचा बडगा सुद्धा उचललेला आहे।
पुण्यामध्ये लॉकडाऊन 6 सुरुवात झालेली आहे. 10 दिवसांच्या लॉकडाऊनच्या या टप्प्यामध्ये पहिले 5 दिवस कडक निर्बंध असणार आहेत आणि शुकशुकाट बघायला मिळतोय. वाहतूक आहेत पण ती खूप कमी आहे आणि जे अत्यावश्यक सुविधेमधले लोक आहेत किंवा इंडस्ट्रीमधले उद्योगामधले लोक आहेत तेवढेच लोक दिसत आहेत. हा बघा परिसर, मागच्या बाजूला महापालिका दिसते, पुणे महापालिकेची इमारत, आणि तिथून शनिवारवाड्याकडं येणारा हा रस्ता आहे. आणि जर पाहिलं तर प्रचंड गजबजलेला हा भाग असतो जिथं आता वाहतूक जी आहे ती अत्यंत कमी आहे. मात्र जे लोक आहेत ते खूप गोंधळलेले आहेत. त्याचं कारण पोलिसांनी जे बॅरिकेडिंग केलेलं आहे, रस्ते बंद केलेले आहेत, त्यामुळे लोकांना कळत नाही नेमकं कुठं जायचं आहे. बघा आता ही सगळी वाहनं आहेत, यांना या दिशेला जायचं होतं स्वारगेटच्या किंवा मार्केट यार्डाच्या, पण हा रस्ता बंद आहे त्यामुळं इथं येऊन सगळे गोंधळत आहेत लोकं. आणि मग त्यांना नाईलाज असतो हा जो रस्ता आहे, म्हणजे खरं तर असं म्हणत की रॉंग साईडने त्यांना जावं लागतं आहे. याच्यावरती पोलिसांनी हा उपाय शोधला पाहिजे, कारण हे धोकादायक ठरू शकतं जर वाहतूक वाढली तर. रस्ता बंद केल्यामुळं एकाच बाजूने लोक येत आहेत पण आणि जात आहेत पण. हा शनिवारवाड्याचा परिसर आहे आणि त्यामुळे लोकांना खूप लांबून फिरून यावं लागतं आहे. अर्थात हे 1-2 दिवसामध्ये अंगवळणी पडू शकतं लोकांच्या, कोणते रस्ते सुरू आहेत कोणते बंद आहेत. पण लोकांनी रस्त्यावरती येऊ नये, विनाकारण येऊ नये, यासाठी काही प्रमुख रस्ते आणि त्याला जोडले गेलेले जे गल्लीबोळ आहेत ते सगळे अशा पद्धतीनं बॅरिकेडिंग टाकून, पत्रे टाकून किंवा बांबू टाकून बंद करण्यात आलेले आहेत. पण एकंदरीत लॉकडाऊन 1 किंवा 2 आठवण करून देणारी ही दृश्य आहेत. या 10 दिवसामध्ये फक्त अत्यावश्यक सुविधा पुरवणारे लोकच बाहेर पडतील किंवा उद्योगातले, आणि मेडिकलची दुकानं जी आहेत ती उघडी राहतील, दवाखाने उघडे राहतील, दूध सेवा जी आहे ती उघडी राहील. 5 दिवसानंतर भाजीपाला आणि किराणा मालाची दुकानं ती सुरू राहणार आहेत. दावा असा केला जातो की वाढलेला प्रादुर्भाव किंवा मृत्यू यांची संख्या कमी होण्यासाठी हा लॉकडाऊन आहे. अर्थात त्याकरता आपल्याला 10 दिवस थांबावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता दिल्लीतली बातमी, ती म्हणजे दिल्लीमध्ये आज दुसरी प्लाझ्मा बँक सुरू होतीये. त्यामुळे जे रुग्ण कोरोनातून मुक्त झालेले आहेत, बरे झालेले आहेत, त्यांना पुन्हा आपला प्लाझ्मा दान करता येणार आहे. आणि त्या बँकेचं उद्घाटन करणार आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. तर तिथल्या परिस्थितीचा, तिथल्या परिसराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदासनं. राजधानी दिल्लीतील दुसरी प्लाझ्मा बँकचं उद्घाटन आज होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया जे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीने आज दुसरी प्लाझ्मा बँक उघडली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे समोर जे दिसतं आहे याच्या पहिल्या माळ्यावरती प्लाझ्मा बँक आहे. दिल्लीमध्ये वाढता कोरोना व्हायरसचा प्रकोप या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्लाझ्मा हे अत्यंत उपयोगी अशा प्रकारचा उपचार पद्धती ठरत आहे. याच धर्तीवरती आता ही दुसरी प्लाझ्मा बँक असणार आहे. यासाठी खास करून दिल्लीकरांना आवाहन करण्यात आलं आहे, ज्यांनाही यापूर्वी कोरोना झाला आहे त्यांच्या अँटीबॉडीज प्लाझ्मा डोनेट करावा. आणि प्लाझ्मा डोनेट करण्याकरता त्यांनी नियम बनवले आहे की ज्यांना 14 दिवस झालेले आहे उपचार करून आणि जे बरे झालेले आहेत अशाच लोकांना प्लाझ्मा डोनेट करता येणार. यासाठी संपूर्ण या परिसरामध्ये, खास करून हा संपूर्ण परिसर कोरोना रुग्णालय आहे. हे लोकनायक जयप्रकाश नारायणचे रुग्णालय आहे, जे आहे दिल्लीतील सगळ्यात मोठं कोरोना रुग्णालय आहे. आणि याच रुग्णालयामध्ये प्लाझ्मा डोनेट करण्याकरता आवाहन करण्यात येतात. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे बाब म्हणजे प्लाझ्मा डोनेट बँक इथे दुसरी सुरू होत आहे. यापूर्वी एक प्लाझ्मा डोनेट बँक सुरू झाली होती आणि नंतर ही दुसरी. महाराष्ट्रामध्ये देखील जर बघितलं आपण याच धर्तीवरती रुग्णांची संख्या वाढत आहे, पण ते तिथे केव्हा प्लाझ्मा बँक सुरू होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ इंग्लिश जुगलसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर बातमी होती म्हणजे नवा मुंबई गोवा हायवे खचलेला आहे. खरं तर खूप मोठी दुर्घटना या ठिकाणी घडलेली असती, कारण दृश्यांना पाहूनच तुमच्या लक्षात येईल की हा जो हायवे जो आहे तो किती मोठ्या प्रमाणात खचलेला आहे. खरं तर सिंधुदुर्गला लागून असलेल्या पेडणे तालुक्यातल्या अमेरी गावाजवळ ह्या नव्या हायवेचा मोठा भाग कोसळलेला असून, या हायवेची तयारी करताना देखरेख करणारे जे हायवे अधिकारी आहेत ते याला दोषी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी आता तिथले नागरिक करत आहेत. सविस्तर माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर आपल्या सोबत आहेत. दिनेश, आपण पाहतोय नवा मुंबई गोवा हायवे जो खचलेला आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात या हायवेचा हा भाग ढासळलेला आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सुद्धा आता स्थानिकांकडनं होतीये. बरोबर आहे, कारण हायवेचा मुळात हा
कोकणात जाणारा जो हायवे चौकशीकरणाचा प्रोजेक्ट आहे, यातल्या हायवे तयार करताना तो सिमेंट काँक्रीटचा केला गेला पाहिजे आणि केला जातोय, त्यासाठीची भरपूर पाऊस असतो आणि ते हायवे टिकावेत म्हणून. परंतु हे सिमेंट काँक्रीटचे हायवे तयार करताना जो भराव घालण्यात येतो आहे, हा भराव तर अतिशय कमकुवत आणि निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्यामुळेच हा हायवेचा मोठा भाग वाहून गेलेला आहे. 100 फुटाचे जास्त हा भाग आहे आणि जवळ पेंडणी तालुका जो आहे गोव्याला सिंधुदुर्ग लागून गोव्याच्या त्याच्यातल्या तापोसे पुलाखालून हा रस्ता जातो, तापोसेचा रेल्वे ब्रिज खालून, आणि त्यामुळे आता त्या भागात एकेरी वाहतूक फक्त सुरू आहे. पण लोकांचं असं म्हणणं आहे की जर हायवेचा हा कोणी ठेकेदार असेल आणि त्यावर देखरेख ठेवणारे जे कन्सल्टंट असतात किंवा गुणनियंत्रण करणारे त्या अधिकाऱ्यांनी हा हलगर्जीपणा केलेला आहे किंवा भ्रष्टाचार केलेला आहे असं लोकांचं म्हणणं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी आता लोक करत आहेत. धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी. तिथले सगळे अपडेट्स घडामोडी जाणून घेत राहणार आहोत. मात्र आपण ही बातमी पाहतोय ती म्हणजे नवा मुंबई गोवा हायवे जो आहे तो त्याचा मोठा भाग हायवेचा खचलेला आहे, पूर्णपणे ढासळलेला आहे. यानंतर वळूयात आणखी एका धक्कादायक बातमीकडे. कारण खरं तर विकासाच्या कायम गप्पा मारणारे राजकारणी असोत किंवा कोट्यावधी रुपये खर्च केल्याचा दावा करणारे अधिकारी असू देत, त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना घडली आहे रत्नागिरी जिल्ह्यात. खेड तालुक्यामधल्या कावळे गावातील जानकरवाडी इथं एका 90 वर्षाच्या व्यक्तीची प्रकृती खालावल्यानं उचलून पायवाटेनं मुख्य रस्त्यापर्यंत न्यावं लागलं आणि या वाडीत अद्याप रस्ताच तयार करण्यात आलेला नाहीये. गावातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्यांना अशाच पद्धतीनं लाकडाला बांधून किंवा डोली तयार करून न्यावं लागतंय आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम आणि जंगलमय भागातील या लोकांचा वनवास थांबणार तरी कधी असा प्रश्न सध्या उभा राहिलाय. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, आपण पाहतोय कायमच विकास कामं असू देत किंवा आम्ही अमुक कोट्यावधी रुपये खर्च केलेत असा दावा अधिकारी आणि राजकारणी करत असतात, मात्र आज तिथल्या स्थानिकांवर पायपीट करावी लागण्याची वेळ येते. हो नक्कीच, कारण शासनातर्फे खूप विविध योजना ज्या आहेत या दुर्गम आणि डोंगरात जी गावं वसले त्यांच्यासाठी आहेत. डोंगरी विकास कार्यक्रम आहे, त्यानंतर जे DPTC अंतर्गत जिल्हा नियोजन मंडळामधून सुद्धा कोटी रुपयांचा खर्च दरवर्षी या ठिकाणी जिल्ह्यात होत असतो. परंतु खूप अशा वाड्या आणि खूप गावं अशी आहेत की त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून जाण्या येण्यासाठी रस्ता नाही. 150, 200, 300, अगदी 500 लोकसंख्या असणारी अशा ज्या वाड्या आणि गावं देखील आहेत, परंतु तिथे रस्ता नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे अशा प्रकारे सर्पदंश झाला किंवा काही दुर्घटना घडली किंवा कोण वयोवृद्ध माणूस आजारी पडला किंवा एखादी महिला प्रेग्नंट असेल, तर अशा लोकांना जवळपास 6-7 किलोमीटर डोंगरातून धोकादायक पद्धतीनं आणावं लागतं मुख्य रस्त्यापर्यंत, नंतर तिथून त्यांना दवाखान्यात न्यावं लागतं. आता हे जे गोविंद जानकर म्हणून वृद्ध आहे तो काल अचानक त्यांची प्रकृती खालवली आणि त्याचा जो जीव वाचवायचा होता त्यासाठी ते लोकांनी अक्षरशः लाकडाला बांधून 8 किलोमीटर मुख्य रस्त्यापर्यंत आणला आणि त्यानंतर खेडमधल्या मधुसिद्धी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं आणि त्या माणसाचा जीव जो आहे हा वाचलेला आहे. परंतु हा वनवास थांबणार कधी असा प्रश्न सध्या कोकणवासियांना पडलेला आहे, कारण शासन कोट्यवधी रुपये खर्च करतं मात्र अशा ग्रामीण आणि मोठ्या दुर्गम ठिकाणच्या गावात रस्ते का बनत नाहीत असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. चंद्रकांत, मात्र आता हाच प्रश्न पडतोय की शासन कोट्यवधी रुपये खरंच खर्च करतं का, कारण या रस्त्याची अवस्था बघून या गावाची अवस्था बघून हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे की शासनाने एवढे खर्च केलेले पैसे मग गेले कुठे. मतदानाच्या वेळेला हे सगळे अधिकारी प्रतिनिधी तिथं आवर्जून जात असतात, मग मात्र या सगळ्या ग्रामस्थांकडे या खेड्याकडे या प्रतिनिधींचं दुर्लक्ष का होतंय याचा पाठपुरावा आपण करत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि वळूयात आता पुढच्या बातमीकडे. तर बातमी आहे यवतमाळमधली, ती म्हणजे तुटपुंजी मदत मिळाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त झालेले आहेत. वादळग्रस्त शेतकऱ्यांना अवघ्या 5,000 मदत मिळालेली आहे. तर येवल्यातल्या वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकारवर रोष निर्माण झालाय. संतप्त शेतकऱ्यानं तहसीलदाराकडे आपला धनादेश जो आहे तो परत केलेला आहे. अवघ्या 5,000 मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आढावा दौरा यवना दौऱ्यावर असताना त्यांनी मला 5,000 चेक दिलेला आहे नुकसान भरपाईपोटी. पण हा चेक नुकसान जर बघितली तर नुकसान झालेलं आहे लाखामध्ये आणि मिळकत मिळते हजारामध्ये निधी. याचा मी निषेध करून आज हा चेक यवला तहसीलदार रोहिदास वारुळे साहेब यांना मी आज परत दिलेला आहे.
तर आमचे प्रतिनिधी बाबू शेख आपल्या सोबत आहेत. आपण थेट बाबूकडनं माहिती घेणार आहोत. बाबू, आपण पाहतोय शेतकऱ्यांना 5,000 धनादेश परत केलेला आहे, कारण अवघी तुटपुंजी मदत प्रशासनाकडनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली आहे. मनाली खरं तर 3 जून रोजी हा जो चक्रीवादळ आला होता त्याने कोकणासह राज्यातील इतर भागात माकूळ घातला होता. येवल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि अंदुरसूलचा हा जो शेतकरी आहे गजानन देशमुख त्याचा पोल्ट्री फॉर्म होता तो पूर्णतः उद्ध्वस्त झालेला होता. अगोदरच कोरोनामुळे पोल्ट्री फॉर्म संकटात आलेले असताना त्याच्यानंतर चक्रीवादळांनीही त्यांना तडाखा दिला आणि या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे जवळपास त्यांचा जो पंचनामा आहे तो 21 लाख रुपयांचा करण्यात आलेला होता आणि त्याला आशा होती तर आपल्याला शासनाकडून भरीव मदत मिळेल आणि पुन्हा आपल्याला उभं राहता येईल. मात्र जेव्हा चेक पडला त्याच्या हातात 5,000 रुपयाचा त्याला धक्का बसला आणि तो इतका संतप्त झाला का त्यांनी शेवटी हा चेक नको याच्यापेक्षा जास्त तर जे मंत्र्यांनी दौरे केले होते पाणी त्याच्यावर जास्त खर्च झालेला असेल. त्याच्यामुळे या संतप्त शेतकऱ्याने हा चेक परत करून शासनाचा एका प्रकारे निषेध केलेला आहे आणि शासनाने आमची अशी चेष्टा करू नये असंही या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणाली धन्यवाद बघू या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर रायगडहून आता एक ब्रेकिंग बातमी येते, ब्रेक नंतर पाहूया. तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे खोपोली मधल्या इंडिया स्टील या कंपनीमध्ये भीषण स्फोट मध्यरात्री झालाय. तर या स्फोटात 2 जण ठार झालेले आहेत. आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत आहेत. मोहन, नेमका या स्फोटाचं कारण कळलंय का आणि सध्या गंभीर यांची प्रकृती कशी आहे? अलिबाग शहरात ठिकाणी हा ही कंपनी आहे. रात्री 3 वाजता हा भयानक स्फोट झालेला आहे. एवढा स्फोट झालेला आहे की शहरात लगतच्या जेवढे घर आहेत त्यांना हादरा बसलेला आहे. पूर्ण खोपोली घाबरून गेलं होतं. एवढा मोठा स्फोट, एवढा मोठा आवाज त्या ठिकाणी आलेला आहे आणि या स्फोटामध्ये 2 जण जे कामगार आहेत ते जागीच ठार झाले. 2 कामगार होते ते गंभीर जखमी झाले. या जखमींना MGM हॉस्पिटलला आलेलं आहे. त्यांची चिंताजनक आहे प्रकृती आणि तिथे स्फोट एवढा मोठा होता की पूर्ण खोपोली हादरून गेलं होतं आणि त्या स्फोटामध्ये जे 2 व्यक्ती होते ते मयत झालेले आहेत. त्यांचे पूर्ण तुकडे झालेले आहेत एवढा मोठा स्फोट होता. त्या ठिकाणी रात्रीचा असल्यामुळं त्या ठिकाणी कामगार कमी होते म्हणून हे कामगार सगळे वाचलेले आहेत. त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे गाड्या त्या ठिकाणी गेलेल्या आहेत पण आता हे नियंत्रण आटोक्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी आता पोलीस आणि प्रशासन त्या ठिकाणी पोहोचले आहेत. कशामुळे स्फोट झालेला आहे त्याची आता चौकशी सुरू आहे. धन्यवाद मोहन या सविस्तर माहितीसाठी. तिथल्या अपडेट्स, तिथल्या घडामोडी जाणून घेत राहणार आहोत आणि यानंतर वळूयात आता पुढच्या एका बातमीकडे. बातमी येते म्हणजे एक भव्य रांगोळी जी आहे ती रेखाटण्यात आलेली आहे. तर सिंधुदुर्गामधील गव्हाणे गावातील एका शेतकऱ्यानं अक्षय मिस्त्रीनं आपल्या स्वतःच्याच शेतात आवारामध्ये 1/2 एकरवर एक भव्य रांगोळी रेखाटलेली आहे, साकारलेली आहे. तर झी मराठी आणि मराठी मनोरंजनाच्या शुभारंभानिमित्तानंच ही भव्य रांगोळी साकारली आहे. तर ही रांगोळी गणेशोत्सवापर्यंत तो आपल्या शेतातच ठेवणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक ही रांगोळी पाहू शकतात. नमस्कार, मी अक्षय मिस्त्री. मी 1/2 एकर मध्ये जी मराठीचा लोगो साकारला आहे.